सबस्क्राइब करा आपलो कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ठिकाणी चाकरमानी आपल्या मूळ गावी परतत आहेत. काही गावांमध्ये या लोकांना स्वीकारले जात नाहीत, पण लांजा तालुक्यातील पन्हळे आनंदगाव ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने पुढाकार घेत आलेल्या चाकरमान्यांची चांगली व्यवस्था केलेली आहे. ग्रामस्थ पण प्रत्येक येणाऱ्या प्रत्येकाला गाव स्वीकारत आहेत. त्याचप्रमाणे या लोकांची राहण्याची व्यवस्था शाळेमध्ये आणि गावातील बंद घरामध्ये केलेली आहे. त्याचप्रमाणे जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकीकडे ग्रामस्थांनी चाकरमान्यांची चांगली व्यवस्था केली, त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवरती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत आहेत आणि दाखल झाल्यानंतर या लोकांची व्यवस्था करण्यासाठी संपूर्ण गाव त्याचप्रमाणे गावाची ग्रामपंचायती सज्ज झालेल्या आहेत. लांजा तालुक्यामधील पन्हळे आनंदगाव या ठिकाणच्या ग्रामस्थांनी आलेल्या चाकरमान्यांची व्यवस्था करण्यासाठी या ठिकाणच्या शाळा स्वच्छ केलेल्या आहेत. त्याच ठिकाणी पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था आणि त्यांना जे लागणारं साहित्य आहे, जेवणाविवणाची व्यवस्था आहे, या ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेलं आहे. आपल्यासोबत आहेत ग्रामस्थ. आज मोठ्या संख्येने गावामध्ये ग्रामस्थ दाखल होत आहे, चाकरमान दाखल होत आहेत. त्यांची व्यवस्था तुम्ही केलेली आहेत, काय सांगाल? नाही, जेवढे चाकरमान वाडीत आलेले जेवढं आमच्या वाडीत जवळ 100 वरती आहेत, त्या लोकांची आम्ही जे रेड झोनमधून आलेले आहेत त्यांना संस्थामक त्या शाळेत म्हणा अंगा शाळेच्या व्यवस्थित केलेली आहे आणि होम क्वार्टर म्हणून आहेत, सेपरेट रूम असतात घराचा, एक घर बंद आहे, अशा ठिकाणी त्यांची व्यवस्था केलेली आहे. त्यांची पाण्याची वगैरे सगळी व्यवस्था आहे केलेली आहे पंचायती माध्यमातून, गावातून, प्रत्येक गावात, प्रत्येक गावाच्या माध्यमातून, वाडीतून एकत्र एकोपा करून सर्वांच्या मतीने हा विषय ठरवून प्रत्येक वाडीतून त्यांची व्यवस्था केलेली आहे. नक्कीच करोनासारखं एक मोठं संकट आहे, आव्हान आहे आणि प्रत्येक ठिकाणं पाहिलं काही ठिकाणी तर लोकांना नाकारलं जातं आहे मुंबईवाल्यांना, आणि आज आपण इतकी चांगली व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे, काय सांगाल? तर पन्हळे आनंदगाव हा माध्यमातून जो ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांच्या सर्वांच्या संगमताने त्यांची व्यवस्था आम्ही सर्वांनी मिळून म्हणजे गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र बसून बैठक घेऊन सर्वांची व्यवस्था केली आहे. शाळेत व्यवस्था केली आहे, घरी व्यवस्था केली आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा नाहक त्रास होणार नाही याची सर्व आम्ही दक्षता घेत आहोत. नक्कीच गावच्या सरपंच आहेत, काय सांगाल? आज चाकरमानीचा ओघ सुरूच आहे. आपण लांजामधून जे त्यांना होम क्वारंटाईन केलं जातं, शिक्के मारलेले आहेत, जे रेड झोनमधून आलेले आहेत त्या लोकांची व्यवस्था आज आपण शाळेमध्ये केलेली आहेत, तर हे चाकरमाने जे येत आहेत त्यांची व्यवस्था कशा पद्धतीने तुम्ही केलेली आहेत, काय सांगाल? आम्ही ग्रामपंचायत पन्हळे आणि आमच्या गावचे सर्व मंडळी आणि ग्रामकृती दल ह्यांच्या माध्यमातून आम्ही शाळेमध्ये आम्ही येणाऱ्या लोकांची सोय केली आणि रेड झोनमधून आले ते शाळेमध्ये घेतलेत आणि जे संस्थापक नवे स्वगृहे आहेत ते आम्ही घरी किंवा वाडे वगैरे ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना ठेवलं आहे. नक्कीच ज्या लोकांना होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आलेले आहेत आणि ज्यांना 28 दिवस संस्थात्मक विलगीकरण याच्या ठेवण्यात आलेलं आहे, तुम्ही काय आव्हान करा गाववाल्यांना? गाववाल्यांना आमचं एवढंच आव्हान आहे, जे येणारे चाकरमान्य आमच्याकडे यायला पाहिजेत ते आपलेच लोक आहेत, पण त्यांनी जे आम्ही नियम पाळून दिलेले आहेत घालून दिलेले आहेत त्यांनी ते 14 दिवस पाळणं गरजेचं आहे आणि ते पाळलं तर आपल्या गावात रोगराई ही येणार नाही आणि त्याची सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि हे घेणं सर्वांचं मुंबईवाल्यांचं आणि इथल्या ग्रामस्थांचं हे जबाबदारी आहे. हे आमच्या कृती दल आणि ग्रामपंचायत माध्यमातून आणि गावाच्या वतीनं सांगणं सर्वांना आमचं एक प्रचार चालूच आहे. नक्कीच या ठिकाणी जे मुंबईकर वास्तव्याला आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. आज आपण मुंबईमधून आलेले आहात, ग्रामस्थांनी आपले कशी व्यवसाय केलेले आहे? आम्ही काल मुंबईवरून इकडे आलो. आम्ही आल्यानंतर आम्ही त्यांची माहिती जे ग्रामकृती दल आहे त्यांना दिली, त्यांनी आम्हाला योग्य प्रकारे सहकार्य केलं, सगळी माहिती दिली, तुम्हाला का आणि कुठे ठेवतो याची सगळी माहिती दिली, त्यांचे जे काही डिसिजन झाले होते त्याबद्दल सांगितलं आणि त्यांनी आमची राहण्याची खाण्यापिण्याची वगैरे सोय शाळेमध्ये केलेली आहे आणि इथे सगळं पाणी किंवा शौचालय आणि राहण्याची जागा वगैरे स्वच्छ राहिल्याची काळजी घेतलेली आहे. येथील सगळ्या ग्रामस्थांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं आहे, कोणताही विरोध न करता आमची चांगली कशी सोय होईल याची काळजी घेतलेली आहे. त्याबद्दल आम्ही आपलं पन्हळे आनंदगाव ग्रामपंचायत आणि ग्रामकृती दल आणि सगळे ग्रामपंचायत सदस्य यांचे आम्ही आभारी आहोत. नक्कीच
आलेल्या चाकरमान्यांची अत्यंत चांगल्या पद्धतीने या ग्रामस्थांनी व्यवस्था केलेली आहे. आनंदगाव पनळे या ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केलेले जो उपक्रम आहे अत्यंत चांगला उपक्रम यांनी राबवलेला आहे. येणाऱ्या चाकरमान्याने आपल्या गावाच्या लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्याचप्रमाणे ज्यांची होम क्वारंटाईनचे शिक्के मारलेले आहेत त्यांनी होम क्वारंटाईनच्या नियमांचं पालन करावं व ज्या गावांनी दाखवलेली जी माणुसकी आहे ती जपत लोकांची व आपली काळजी घ्यावी. आपलं कोकणसाठी राहुल वर्दे, लांजा. सबस्क्राईब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी.